प्रिसिजन कंपनीचा बेजबाबदारपणा कर्मचाऱ्याला चांगलाच भोवलाय आणि त्याच्या जीवावर देखील बेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महेश बिराजदार यांना मेकॅनिकल डिप्लोमामध्ये शिक्षण घेऊन प्रिसिजन कॅम्पशॉप चिंचोळी येथे मेकॅनिकल विभागाचा कर्मचारी म्हणून तो कार्यरत आहे, मात्र त्याच्याकडून इलेक्ट्रिक विभागाचं काम त्याला येत नसल्याचं सांगून देखील बळजबरीनं कामावरून काढण्याची धमकी देत डेप्युटी मॅनेजर आर टी कोळेकर आणि M3 असिस्टंट मॅनेजर SM माळवदकर यांनी आणखी दोन साथीदारांसह महेश बिराजदार याला शॉक बसून तो भाजला आहे। त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, कंपनीकडून थोडेच दिवस उपचार मिळाले, त्यानंतर कुटुंबियांनी स्वखर्चातून उपचार चालू ठेवलेत। जवळचे सगळे पैसे संपल्याने त्यांनी महेशला शासकीय रुग्णालयात दाखल केले, जखमींनी अशी हकीकत सांगितलेली आहे। मी महेश त्रिशी बिराजदार आहे, मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे। माझी सध्याची परिस्थिती घरी बसल्यामुळे मी बाहेरून शिक्षण घेत प्रिसिजन कॅम्पशॉप लिमिटेड इथं कामाला गेलेलो आहे। मी तिथं 7 डिसेंबर 13 महिने मी तिथं काम करत आहे। नोव्हेंबर 17 जॉईनिंग झालेलो आहे। तिथं मी 13 महिने काम केलो। डॉक्टर आर टी कोळेकर व 2 यशसोबत यांनी मला काम कर म्हणले। मी तिथं काम करत असताना मी मेकॅनिकल असून मला इलेक्ट्रिक विभागामध्ये नेले आर टी कोळेकर सरांनी व तिथं काम कर म्हणले। DP बंद आहे, तू साफसफाई कर म्हणले। मग मी ते साफसफाई करत असताना टेस्टर आलो असताना मला शॉक लागलं व मी उडून पडलो, दणबसून पडलो। त्या पुढं मला आठवत नाही काय। त्यांनी मला डॉक्टर JDP हे दवाखान्यामध्ये आणले व ॲडमिट केले असता घटो हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट केले असता त्या दिवशी मला डॉक्टर घटोले आणि म्हणले उपचार करून ॲडमिट केले। डॉक्टर JDP म्हणले कंपनी तू काय बोलू नको, कंपनी मोठी आहे, तू जर काय बोलला पोलिसामध्ये तक्रार ते केला तर तुला मारून टाकीन इंग्लिश काय काय करून तुला करणार पण नाही आणि तुझ्या घरच्यांना पत्ता लागू देणार नाही असं म्हणले। मग त्याच्यानंतर जैन सर, मावतकर सर, काशीद सर, सकट सर व पाटील सर यांनी वारंवार येऊन मला धमकी दिली, तू कंपनीमध्ये का बोलू नको, कंपनी मोठी आहे, काय बोलला तर तुझं काय निभाव राहणार नाही, तुला मारून टाकीन। हे जे आधी आम्ही मोठे केस तुझ्यापेक्षा सॉल्व केलो आहे, काय बोला तर या आदर तुझं जीव मारून टाकेन असं बोलले। त्याच्यानंतर नायकवाडी सर म्हणून ऑफिसर आले, ते पोलीस ऑफिसर, त्यांनी माझा जॉब विचारले। मी जॉब सांगितलं तसं लिहिले नाहीत, तिथं गेस्टचं नाव घातले नाहीत व मी साहेबांचं नाव सांगितलं, आर टी कोळेकर, काशीद सर, जैन सर व मारुती सर आणि पाटील सरांचं नाव घातलं असं त्यांनी घातले नाहीत व त्यांच्यानुसार जॉब दिले व मी सही मला करता येत नव्हतं, हातापाय थरथर कापत असताना सही करत नाही म्हणलो। त्यांनी अंगठा स्वतः निजाने अंगठा घेतले व त्यांनी निघून गेले, त्यांचं नाव बी सांगायला तयार नव्हते आम्हाला। आम्हाला न्याय पाहिजे, प्लीज माझी मदत करा। मग 3 महिन्याचा पगार पण दिले नाही तर आणि मला आता लई त्रास होत आहे, कोणीसुद्धा भेटायला येईना, प्लीज माझी मदत करा आणि केस दाबवण्याचा प्रयत्न करत आहेत, माझी मदत करा। पोलिसांनी आरोपींची नावं वगळून आणि चुकीचा जबाब लिहून महेशचा अंगठा घेतला आणि FIR दाखल केल्याचं आणि वेळोवेळी कुटुंबियांवर कंपनीकडून दबाव टाकला जात असल्याचंही सोलापूर श्रमिक पत्रकार संघानं बोलताना सांगितलंय। महेश विशेष बिराजदार प्रिसिजन कंपनीमध्ये मेकॅनिकल विभागात नोकरीला होते आणि त्यांना बळजबरीने इलेक्ट्रिक विभागात काम करण्यासाठी पाठवले, त्या ठिकाणी त्याला काम करत नाही मला येत नाही म्हणल्यावर कामावरून काढून टाकू अशी धमकी दिली आणि काम करायला लावलं। नंतर पुन्हा भाजला गेला, तो शॉक बसला, त्याला दवाखान्यात गेल्यानंतर कंपनीचे हे कोळेकर, देशपांडे, माळवदकर, काशी, डॉक्टर सुरेश, जयदीप या लोकांनी दमदाटी केली। काशी आणि ते दोन गेस्ट कोण होते त्यांची ओळख काय पटलेली नाही आहे आणि आईला बोलून मदत करतो म्हणून तिथं बोलवले, कागदपत्र घेतो म्हणून आणि तिथं बोलून 3 तास पेटीला धरून फक्त दाब दिला, दुसरं काही केलं नाही माळवदकरने। 3 महिने झाले पेशंट सध्या हे आहे, आमचं म्हणणं असं आहे की त्याला तुमचा औषधोपचार व्हावा, न्याय मिळावा, खर्च भरपूर झाला आहे। ही कंपनी कोणाची आणि कुठे आहे? ही प्रिसिजन नावाची कंपनी MIDC काठी चिंचवडी येथे आहे। यतीन शाह तिथे मालक आहेत असं आम्ही ऐकून। तुम्ही त्यांच्या घरी भेटायला गेल्यानंतर काय घडलं? त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डला आम्ही आतमध्ये फोन केल्यानंतर त्याला सांगितलं थांबू नका, तुम्ही जावा कंपनीमध्ये 11 वाजता या म्हणजे कंपनीपाशी गेल्या पुढील प्रकार केला। कुणी सांगितलं? माधव देशपांडेने। आणि
माधव देशपांडे आदित्य गाडगीळ या दोघांनी काय केलं कंपनी पैसे या म्हणजे तिथं कंपनी पैसे केल्यानंतर आपणास्पद वागणूक करून पाठवून दिलं बाहेरच्या वेटिंग रूम मध्ये थांबून ठेवलं आणि एक दोन तीन तासांनी कोळेकर माळवदकर येऊन भेटले आणि फक्त पोलिसात जाऊ नका तक्रार जमा करा आम्ही याच्यापेक्षा मोठे मोठे मेडे देते कारण केले तुमची काय केस किरकोळ अशी दमदाटी केली फोन किती वेळा केला आपण कुणाला केला फोन कमीत कमी 10-15 वेळा माधव देशपांडे माळवदकर डॉक्टर सुरेश जैदी कोळेकर काशी या सगळ्या लोकांना केला पण कुणी आता तुमची पुढची भूमिका काय असेल आमची भूमिका फक्त न्याय मिळावा पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्याने निपक्षपतीपणे चौकशी होऊन अपराध्याला शासन व्हावा आमच्या मुलाच्या औषधोपचारासाठी उच्च सगळी व्यवस्था व्हावा आता ते भयंकर हाल चालले आहेत.